औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 11 मार्च गुरुवारपासून अंशतः लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे। औरंगाबाद सह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसापासून वाढत चालली आहे। या वाढत्या संसर्गाला वेळीच आळा घालण्यासाठी वाढीव स्वरूपात उपचार सुविधांसह चाचण्यांची सुविधा सज्ज ठेवण्याचे सूचित करून वाढीव संसर्गाचं गांभीर्य ओळखून जनतेने खबरदारी घ्यावी यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीत दिल्या आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा कृती दलाची म्हणजेच टास्क फोर्सची तातडीची बैठक संपन्न झाली। यावेळी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये अंशतः लॉकडाऊन 11 मार्चपासून लावण्यात येणार असल्याचं सांगितलं। पाहूया त्यांची प्रतिक्रिया। टास्क फोर्स समितीने केला, त्याच्यामध्ये जसं औरंगाबादची परिस्थिती आहे त्याला धरूनच औरंगाबाद सारखे किंवा त्याला पॅरलल शहर आहे जसं नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, या ठिकाणीही कोविड वाढायचं प्रकरण कसं आहे याचाही अभ्यास केला गेला। तिथे असलेली उपचाराची पद्धती, आपल्याकडे असलेली उपचाराची पद्धती, आपल्याकडचे हॉस्पिटल्स, त्याच्यामधले बेड्स, त्याच्यामधले ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, या सगळ्यांच्या संदर्भातली चर्चा झाली। या समितीची मीटिंग घेण्यापूर्वी हेल्थ डिपार्टमेंटच्या सगळ्या तज्ज्ञ अधिकाऱ्याबरोबर तसेच इतर वेबसाईटचे ऑफिसर, फूड अँड ड्रगचे ऑफिसर या सगळ्यांबरोबर चर्चा केली। हे चर्चा केली असता आमच्या असं लक्षात आलं की 15 फेब्रुवारीपासून कोविड पेशंटच्या संख्येमध्ये वाढ होत आहे आणि ही वाढ जवळजवळ आता आपले ॲक्टिव्ह पेशंट 3000 आलेले गेल्या 2 दिवसापासून याच्यामध्ये अराऊंड 450 वाढ होते, 375 वाढ होत आहे आणि 2 दिवसापासून डेथमध्ये सुद्धा काही डेथ होत आहे। हे सगळं जरी असलं तरी या संदर्भात अनेक समाज घटकांशी आम्ही चर्चा केली, त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, इतर यांच्याशी चर्चा केली। तर सगळं केलं असता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचं मत असं आहे की आपण स्ट्रेट लॉकडाऊन करण्यापेक्षा याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंटच्या संदर्भात रिस्ट्रिक्शन लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। याला आपण अंशतः लॉकडाऊन असं संबोधू शकता। याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या बाबी या काळामध्ये प्रतिबंधित असतील आणि याची सुरुवात आपण 11/3 करणार आहे, त्याची सुरुवात आपण 11/3 करणार आहे, 11 मार्चपासून करणार आहे, 00 आवर्स 11 तारखेला 00 आवर्सपासून आपण याची सुरुवात करणार आहे आणि साधारणतः हा कालावधी 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे। आता हे जरी करत असलो तरी याच्यामध्ये मिड टर्म केव्हाही जर पेशंटच्या संख्येमध्ये वाढ झाली अजून आणि प्रशासनाला वाटलं तर लॉकडाऊनचा पूर्णतः लॉकडाऊनचा पर्याय खुला राहील। हे सगळं करत असताना डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट समितीने म्हणजे आमच्यापैकी सगळ्या अधिकाऱ्यांनी शहरामध्ये काही गोष्टी प्रतिबंधित करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शहरात म्हणजे 11 तारखेला 00 आवर्सपासून 11 मार्चपासून कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, सगळ्या प्रकारची आंदोलने, मोर्चे, धरणे याच्यावर पूर्णतः बंदी घालण्यात येतात। या बैठकीला पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, अन्न औषध प्रशासनाचे सहसंचालक संजय काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेळके यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, वृत्तदर्शन।